आपण बनवणार आहोत साच्याचा उपयोग करून फूल तर फुलासाठी इथे मी हिरव्या कलरची उलण घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला साच्याला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला चार वेळेस गुंडाळून आहे प्रत्येक याला हिरव्या कलरच्या धाग्याने गुंडाळून झाल्याच्या नंतर हा धागा कट करायचा आणि त्या लाल कलरचा धागा जोडायचा कलरचा धागा जोडल्याच्या नंतर हे जे मधले खांब आहेत त्याला लाल कलर गुंडाळून घ्यायचं तीन तीन वेळेस करत प्रत्येक खांबाला गुंडाळून घ्यायचं ते खांबाला लाल कलर न नंतर हा लालवाला धागा कट करायचा त्याच्यानंतर आपल्याला पांढऱ्या कलरचा एक धागा घ्यायचा आहे कट करून आणि हा जो लालवाला आहे इथं गाठ मारायचे पांढऱ्या कलरच्या धाग्यानं गाठ मारल्याच्या नंतर ही जी आपली उलांची सुई असते तिला असं सेंटरमध्ये घालायचं आणि हा पांढरावाला धागा खालच्या बाजूने काढायचा हा धागा फुलाच्या खालच्या बाजूने काढल्याच्या नंतर ही जी फुलाची पाकळी असते याच्यामध्ये अशी सुई घालून हा धागा पुन्हा पुढं काढायचा आणि पुढं काढल्याच्या नंतर पुन्हा सेंटर मधून सुई घालायची हा धागा गुंडाळायचा आणि पुन्हा खाली काढायचा तर अशा पद्धतीनं हे पूर्ण पाकळीतून फुलं आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने या फुलाला मी सगळ्या बाजूने शिवलेला आहे आता जो हा एक्स्ट्राचा धागा आहे तो आपल्याला गाठ मारून कट करायचा आहे पद्धतीने हे आपल्या फूल तयार झालेलं आहे या फुलाचा उपयोग करून तुम्ही ताटावरचे किंवा पडदे पण बनवू शकता तर हे फूल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात अशा आणखी नवीन व्हिडिओ बरोबर